पुढच्या बातमीकडे वळूयात. पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. ओबीसी महासंघाचे हे 9वं राष्ट्रीय अधिवेशन गुरु नानकदेव अमृतसर विद्यापीठामध्ये होत आहे. ओबीसींच्या मागण्यांचं विविध 30 ठराव या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं अधिवेशन हे पंजाबच्या अमृतसरमध्ये पार पडत आहे. आज हे अधिवेशन होत आहे. आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे. सर, काय सांगाल, आज अधिवेशन पार पडत आहे, थेट पंजाबच्या अमृतसरमध्ये पार पडत आहे. नाही, हे बघा की राष्ट्रीय ओबीसी महासंघ 2016 पासून सातत्याने या देशाच्या विविध राज्यामध्ये अशा प्रकारच्या महाअधिवेशनाचं आयोजन करून जो देशाच्या 3,742 जातीमध्ये विखुरलेला हा ओबीसी समाज आहे त्याला एकत्रित आणण्याचं, संघटित करण्याचं काम करते आहेत. आणि या समाजाला संघटित करून आमच्या ओबीसीचे जे संविधानिक हक्क आहे, अधिकार आहे, प्रश्न आहे, ते विविध पक्षाच्या राजकीय लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये उचलून त्याच्यावरती चर्चा होऊन सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पहिलं अधिवेशन नागपूर, दुसरं दिल्ली, तिसरं मुंबई, चौथं हैदराबाद, पाचवं सोवाने, सातवं पुन्हा दिल्ली, नंतर तिरुपती आणि आता हे 9वं अधिवेशन आहे. या सर्वांचा परिणाम असा झाला की आज केंद्र आणि राज्य सरकारला 48 जी आर काढावे लागले. आणि म्हणून भविष्यात आणखी शासन निर्णय आमच्या विद्यार्थी युवकांच्या कल्याणासाठी काढून घेण्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा प्रयत्न आहे. यावर्षी नक्कीच हे अधिवेशन अमृतसर येथे होत आहे. त्याच्यामुळे पंजाबमधील ओबीसी समाजामध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे. अधिवेशन होत आहे, अधिवेशनात काही महत्वाचे ठराव देखील येतील. कुठले ते ठराव असू शकतात आणि काय ते ठराव असतील? नाही, हे बघा, इथे पहिला ठराव जो आमचा प्रामुख्याने आहे की या देशातील ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून त्याची आकडेवारी त्वरित जाहीर करावी. आम्ही 60% या देशामध्ये ओबीसी आहो. आमच्या 60% लोकांकडून भारत सरकार रेव्हेन्यू घेते.